अँटॉप हिलमध्ये बेपत्ता झालेल्या भावंडांचा घरासमोरच धूळखात पडलेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. खेळता खेळता कारमध्ये गेले आणि दरवाजा लॉक झाल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. अँटॉप हिल येथील CGS कॉलनीतील सेक्टर 5 मध्ये शेख कुटुंबीय राहण्यास आहेत. मोहम्मद शेख हे मिस्त्री काम करतात. या दुर्घटनेत त्यांच्या साजिद आणि मुस्कान या 7 व 5 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे दोघेही सकाळी 10 वाजता खेळण्यासाठी घराबाहेर पडले. दुपारच्या सुमारास त्यांचा जेवणासाठी शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत. लंगरमध्ये जेवायला गेल्याचा समज करून त्यांनी दुर्लक्ष केले. सायंकाळ झाली तरी मुले घरी न आल्याने त्यांना संशय आला. मुलांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत. अखेर सायंकाळी 6:30 सुमारास त्यांनी अँटॉप हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलांचा शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV तपासले, त्यामध्ये मुले बाहेर जाताना दिसून आली नाहीत. त्यामुळे ती जवळपास असल्याच्या शक्यतेतून आजूबाजूच्या झुडपांसह कुठे खड्ड्यात पडली का या दृष्टीने तपासणी सुरू केली. अखेर एका महिला पोलिसाने येथे धूळखात पडलेल्या वाहनावर लाईट मारताच त्यातील एका वाहनात 2 मुले दिसून आली. पोलिसांनी तात्काळ दरवाजा उघडून दोघांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. मुले नेहमीप्रमाणे घराजवळील गार्डनमध्ये खेळायला गेली असतील असे वाटले, मात्र जेवणासाठी बोलवायला गेल्यानंतर दोघे दिसले नाहीत. तिथून कदाचित GTB नगर येथे लंगरसाठी गेले असावेत म्हणून शोध घेतला नाही, मात्र उशिरापर्यंत न आल्याने काळजी वाटली. मुलांसोबत असे होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते, असे मृत मुलांचे वडील मोहम्मद शेख यांनी सांगितले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.